औरंगाबाद उस्मानाबाद नंतर आता अहमदनगर शहराचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा आहे अहमदनगर शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा वारसा लाभलाय नुकताच अहमदनगर शहराचा पाचशे तेहतीसावा स्थापना दिवस सुद्धा झाला निजामशाहीचा संस्थापक अहमद निजामशहाने अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद मध्ये सीना नदीकाठी अहमदनगर शहराची स्थापना केली होती अहमदनगरच्या नामांतराच्या निमित्ताने अहमदनगर शहराच्या इतिहासाचा आढावा देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निजामशाहीच्या काळात अहमदनगर शहर हे दक्षिण भारताचं मुख्य प्रवेशद्वार मानलं जायचं तेव्हा आजचा दोन तृतीयांश महाराष्ट्र हा निजामशाहीच्या ताब्यात होता त्या काळी अहमदनगर म्हणजेच तेव्हा महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखली जायची जेव्हा अहमदनगर भरभराटीला आलं तेव्हा पुणे मुंबई औरंगाबाद या शहरांची नावं सुद्धा महाराष्ट्राच्या नकाशावर नव्हती शैक्षणिक साहित्य सांस्कृतिक उद्योग व्यवसाय अशा अनेक बाबतीत अहमदनगर शहर भरभराटीला आलेलं होतं या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून तो म्हणजे शहरातील स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापनही विशेष प्रसिद्ध आहे जगातील मोजक्याच देशात असलेल्या कणाद किंवा करेज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणी वाहून नेणाऱ्या भूमिगत पाणी योजना त्या काळी अहमदनगर परिसरात पाहायला मिळायच्या आता कणाद आणि करेज म्हणजे काय तर अहमद निजाम शहाने राजधानी वसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या कल्पकतेने पाणी योजना तयार केली होती नगर शहराच्या पूर्वेला आणि उत्तरेला गर्भगिरीच्या डोंगर रांगायत जमिनीचा उतार आणि गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करून पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात आला होता सभोवताली हो डोंगर आणि मधल्या बशी सारख्या भागात हे नगर शहर वसलेले डोंगरावर पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब अडवून त्याचे झिरपे एकत्र करून हे पाणी तलावात साठवलं जायचं आणि जगात ही पद्धत कणात किंवा करेज या नावाने ओळखली जाते खापरी नळ योजना जलमहाल आणि कारंजी हे एकेकाळी या शहराचं वैभव होतं काळाच्या ओघात हे जलवैभव जरी लोप पावलेलं असलं तरी त्याच्या दिसतात खुणा आजही काही ठिकाणी फुटलेल्या खापरी नळातून पाण्याचे झरे वाहतात तलावांच्या खालच्या बाजूस विहिरी सुद्धा खोदण्यात आल्यात या विहिरीतील पाणी बैल आणि हत्तींच्या मोठ लावून उपसलं जायचं नंतर ते खापरी नळातून आता खापरी नळ म्हणजेच भाजलेल्या मातीच्या नळ्या जोडून तयार केलेली जलवाहिनी तरी नगरमधील वेगवेगळ्या मोहल्ल्यांना महालांना आणि मशिदींना पुरवलं नगर नगरमध्ये चौकात चौकात पानवठे होते आणि या हौदांनाच कारंजी असं म्हणतात तर मोठमोठ्या वाड्यांमध्ये नळाचं पाणी येत होतं मात्र सर्वसामान्य हे सार्वजनिक कारंज्यावरच पाणी भरायचे तर नगर शहरातील माळीवाडा हातमपुरा आणि ख्रिस्तगल्ली इत्यादी भागांमध्ये अशी कारंजी आजही अस्तित्वात आहेत चौपाटी कारंजा लक्ष्मी कारंजा आनंदीबाई कारंजा बारतोटी कारंजा ही केवळ आता फक्त नावच उरली आहेत अहमद शहा युद्धात विजयी झाल्यानंतर या ठिकाणी त्याने एक राजवाडा बांधला होता आणि त्याला नाव दिलं होतं कोटबाग निजाम अहमद शहाचा मृत्यू पंधराशे आठमध्ये मध्ये झाला तेव्हा त्याची कबर सीना नदीकाठी बांधली गेली होती आणि या कबरीला बाग रोजा म्हणून ओळखलं जातं निजामशाहीचा व्यापार त्या काळी इराण आणि अरबस्थान या देशांशी चालायचा या शहराला सात वेशी होत्या त्यापैकी माळीवाडा आणि दिल्ली दरवाजा या वेस आजही शहरातील इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत मुघल सम्राट औरंगजेब याचा मृत्यू भिंगार येथे झाला आणि त्याची कबर दौलताबाद इथे तर शहराच्या पूर्वेला दहा किलोमीटरवर नगर पाथर्डी रस्त्यावर नऊशे फूट उंचीच्या शहा डोंगरावर अष्टकोणी चांदबिबी महाले या वास्तूला चांदबिबीचा महाल जरी म्हणत असले तरी ती दुसऱ्या सलबत खानाची कबर आहे एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी देशात स्वातंत्र्य चळवळीचं वारं वाहू लागलं तेव्हा त्याचं नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्याकडे होतं केसरी वर्तमान पत्राच्या अग्रलेखातून याच नगरमध्ये क्रांतीचं बीज रोवलं गेलं एकोणीसशे चौदा साली टिळक हे मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर एकोणीसशे सोळामध्ये मध्ये अहमदनगर इथे जाहीर सभा झाली त्याच सभेत टिळकांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना केली आणि ती सगळ्यात देशभर पसरली सुद्धा एकोणीसशे एकवीस साली महात्मा गांधी यांनी पालिकेच्या मैदानात व्याख्यान केलं आणि पुढे या मैदानाचं नाव गांधी मैदान हे प्रचलित झालं निजामशाहीतील सरदार सरजे खान यांच्या नावावरून सरजेपुरा हे नाव पडलं तर राजमाता जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव यांचं अहमदनगरला तोफखाना होता त्यावरून या परिसरास तोफखाना असं सुद्धा नाव पडलं एकोणीसशे तेरा साली एन एम वाडिया यांनी पाच हजार रुपये देणगी दिली आणि या दिलेल्या पैशातून वाडिया पार्क मैदान उभारण्यात आले बेझंट यांनी सुरू केलेल्या होमरूल लीगच्या शाखा या नगर शहरात सुद्धा स्थापन झाल्या होत्या त्या चळवळीत अग्रस्थानी एडव्होकेट हरिभाऊ पटवर्धन होते स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे चिरंजीव रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन गांधीजींबरोबर होते एकोणीसशे बेचाळीस मध्ये ज्ञानोदय हे पहिलं वर्तमानपत्र ख्रिस्ती मिशनाऱ्यांनी सुरू केलं त्यांचे पहिले संपादक रेव नारायण वामन टिळक होते एकोणीसशे चोवीस मध्ये मुद्रा मंदिर छापखाना नगरला सुरू करण्यात आला न्याय सिंधू हे पत्र अठराशे सहासष्ट मध्ये कुकडे यांनी सुरू केलं एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या सालात नगरच्या भुईकोट किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद नरेंद्र देव गोविंद वल्लभ पंत पट्टाभी सीतारामय्या इत्यादी बंदी वासात होते तर महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी नगरमध्ये मुलींच्या शिक्षणाचा प्रसार केला आणि प्रेरणा सुद्धा दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा